नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अर्धा महाराष्ट्र महापुराच्या झळा सोसत असताना भाजपच्या नेत्यांकडनं असंवेदनशीलतेचं दर्शन. पुण्यातील नद्याच्या कडेला असलेल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान. पुण्यातील वरुण भागवत या तरुणाने गिर्यारोहण संस्थेच्या शिरपेच्या ट्रोला मारण्याचा तुरा. आणि सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याने हातात कोळता घेऊन घातला राडा. आता बातम्या सविस्तराने. अर्धा महाराष्ट्र महापुराच्या झळा सोसत असताना भाजपच्या नेत्यांकडनं असंवेदनशीलतेचं दर्शन सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत ढोल ताशे वाजवत कार्यकर्त्यांनी डान्स केलाय. निमित्त होतं शिक्षण समितीच्या सभापती मनीषा पवार यांची निवड झाल्याचं. या निवडीनंतर असा जल्लोष साजरा करण्यात आलाय. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील लाखो नागरिकांना पुराचा फटका बसलाय. रविवारपासून जनजीवन विस्कळीत झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती अजून पूर्वपदावर येते असं असतानाच भाजपच्या या सभापतींकडून असा जल्लोष करण्यात आलाय. फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी भंडारा उधळलाय. आधीच मंत्री गिरीश महाजन यांचा पूर पर्यटनाचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यात हा प्रकार समोर आल्याने सर्व स्तरातनं नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पुण्यातील नद्यांना पूर आला होता. त्यामुळे पुण्यातील नद्यांच्या कडेला असलेल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळे तेथील नागरिकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. एका पुराने अनेकांचे संसार वाहून गेलेत. पुण्यातील सर्वच धरण भरल्याने मोठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे पाटील इस्टील येथील अनेक घर क्षणात पाण्याखाली गेली. 8 ते 10 फुटापर्यंत पाणी या भागात होतं. या आसमानी संकटामुळे येथील शेकडो लोकांचे संसार आता उघड्यावर आलेत. वया गेल्या, छोट्या मोठ्या पुस्तकं आणि कपडे, पुस्तक, दप्तर गेले. मग आता तू अभ्यास कशी करणार आहेस? वया नाही तर अभ्यास नाही करणार. म्हणजे आता शाळेला सुट्टी? हा. पहाटेच्या सुमारास अचानक पाणी आल्याने येथील नागरिकांना कुठलंच सामान घेऊन बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे घरात असलेले सर्व सामान पाण्यात गेले. अनेकांची टीव्ही, फ्रीज या पाण्यामुळे खराब झालेत. तसेच घरातील सामान देखील अस्तव्यस्त झाले. मात्र येथील नागरिकांना अद्याप ही मदत मिळालेली नसून येथील नागरिक अद्याप ही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पुण्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण धरण पूर्णपणे भरलं होतं आणि खडकवासला धरणातून जवळपास 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला होता. मात्र नदीकिनारी असलेल्या पाटील इस्टेटमध्ये ह्या पुराचं पाणी शिरलं असल्याने तेथील बहुतेक संसार हे आता उघड्यावरती आलेले आहेत. आपल्यासोबत पाटील इस्टेटमधले काही रहिवाशी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मावशी, मला सांगा, जेव्हा नदीत पाणी सोडण्यात आलं होतं त्याच्या अगोदर प्रशासनाकडनं काही सांगण्यात आलं होतं का की नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं? सांगण्यात आलं होतं ते मान्य आहे, पण आम्ही काही संसार संघाने नेले. आम्ही फक्त आमचे जीव वाचवले, आम्ही बाहेर पडले. आमच्या संसार काय 10-5 रुपयांनी कमवलेल्या वस्तू आहे ते सगळं आमचे वाया गेलेले. आमचे 30,000 ते 35,000 टेप, टीव्ही आणि काय फ्रीज, काय धान्य धुन्यले, अकरांचे कपडे लता सगळेच वाया गेलेले. आम्हाला खाण्याला काही नाही, आमच्या कपडे लता ओढायसाठी सुद्धा काही नाही. ज्यांनी रेशन कार्डवाल्यांनी कार्डमध्ये राशन देतो तो म्हणतो 2 कुटुंब आहे, त्यांच्या 2 कुटुंबाचं 2 घरं वेगळे आणि घरं वेगळं असताना त्यांच्यापाशी कार्ड विकत आहे. विकत असल्यामुळं राशन पण भेटू शकणार नाही म्हणते. त्यांचे म्हणते तुमचे पुरावा ना, पुराव दिल्याशिवाय देत नाही. जे माणसांचं नावावर कार्ड आहे ते माणूस इथं हजेरी व्हा, पण ते माणूस ॲडमिट आहे, ते दवाखान्यात आहे तर ते मान्य करायला तयार नाही. मग 4 जणं सांगितल्याप्रमाणे त्यांना एकीन येत नाही. मग त्याच्या काय करायच्या ते तुम्ही ठरवायच्या. पण ह्या उघड्यावरच्या लोक आलेले त्यांच्या तुम्ही काही सरकारांनी नियमाप्रमाणे तुम्ही काय ठरवायचे ठरवा. जे बी वस्तू वाटायला येतात ते वस्तू आमच्यापर्यंत येऊन पोचू शकत नाही. ते वरच्या ज्यांच्या घरा लुसकन नाही झालं त्यांना भेटतात, आम्हाला काय भेटत नाही. धन्यवाद तुम्ही काय विचारल्याबद्दल. आम्ही सांगतो आमच्या घराचा बघा तुम्ही लुसकन, तेव्हा तुम्ही आम्हाला मदत करा बस. जेव्हा मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं होतं ते कधी सोडण्यात आलं आणि प्रशासनाकडनं तुम्हाला कधी कळविण्यात आलं की नदी पात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे किंवा तुम्ही इथून स्थलांतर? आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला 4-5 दिवस झालं शाळेमध्ये, पण त्यानंतर
त्यानंतर म्हणले की तर पाणी सोडणार आहे तुम्ही शाळेमध्ये राहा, पण आम्हाला काय भेटायचं असेल ते असेल ते आमच्यापर्यंत काही येत नाही, आणि आले तरी ते आमच्या अगोदरच जे ज्यांच्या नाही काय गेले तेच योग्य होत चाललं आहेत आमच्याकडनं. आमच्या मुलांचे शाळेचे दप्तर, वह्या, पुस्तकं, काय आमचे महत्त्वाचे कागदपत्र, कपडा लत्ता सगळे आमचे सगळं काय नुकसान झालेले आहे. राशन वगैरे पण आम्ही घ्यायला गेलो तर आम्हाला राशन पण काही मत देत नाही मोजून. आत्ताची एका माणसापुरतंच आहे, दुसऱ्याला भेटणार नाही, तिसऱ्याला भेटणार नाही असं आहे. मुलांच्या शाळेचे पण आमचे नुकसान झाले, कपडे दप्तरे गेले सगळे. जेव्हा प्रशासनाकडनं तुम्हाला शाळेत राहण्याचं सांगण्यात आलं तेव्हा प्रशासनाकडनं तिथे कुठली मदत मिळाली होती का? काहीच नाही भेटले, जेवण भेटत होत, देतात भात पोहे इडली, मग एवढं काय हाय, कधी टायमाला तर येतच नाही. सकाळचा नाश्ता येतोय 3 वाजता आणि जेवण येते 10 वाजता. ह्या पुराच्या पाण्यामध्ये तुमचं काय नुकसान? सगळे पत्र वत्र सगळं वाहून गेलेलं आहे, मुलाचा भी कपडा सगळं आहे, एक बी नाही आहे, घरात खायला बी नाही आहे, आणि पाणी काहीच नाही आहे. कसं राहावं कसं नाही हे मला नाही कळत. मला सांगा की पुराचं पाणी आता नदीतलं पाणी ओसरलेलं आहे, त्यानंतरून प्रशासनाने इथं देखरेखीसाठी आले होते का? देखरेखीसाठी तर अजून कोण आलेले नाही मॅडम, तरीसुद्धा येणारे येणारे असं आश्वासन देतात, येत तर काही नाही, एक वेळची नाही लई वेळाची गोष्ट झाली. काय आमच्यासाठी ते काही मदत करणं हे तर त्यांचं आहेच नाही. ज्यांच्याकडं आहे जे अध्यक्ष आहे त्यांच्या हातात ते देतात आणि त्यांचा कारोबार त्यांच्याच घरांनी राहतात, ते आमच्यापर्यंत येऊन देत नाही. काय मदत करायची तुम्हाला गोरगरिबांना कुणाला, तर त्यांनी घरी येऊन बघून द्यावा, बघून द्यावा का घराची हालत बघून द्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. प्रशासनाकडनं तुम्हाला काय अपेक्षा? आम्हाला अपेक्षा अशी आहे की काही द्यायची वस्तू असेल तर आमच्या घरापर्यंत आणून द्यावं, याच्या त्याच्या हातात द्यावं नाही. आम्हाला ही अपेक्षा आहे का, तर तुम्ही लोकांच्या हातात कारभार देता, ते आमच्या पत्र पोहोचत नाही आहेत वस्तू, लोक लोकांचे तोंड बघू बघू त्यांचे घरं भरतात, आमचे घरं काय आम्हाला आमच्या पत्र काही येतच नाही आहे वस्तू. आमच्या लेकरा बाळांची पुस्तकं, वह्या, दप्तरं सगळे वायला गेलेले, आमचे लेकरं लहान लहान आहेत, आमच्या घरात काय असे सामानं पण नाहीत की चला त्यांना लगेचच पाठवायचं. एवढीच आमची अपेक्षा आहे, कुठली पण वस्तू येऊ द्या, आम्हाला घरं आम्हाला आणून द्यावे, हीच आमची अपेक्षा, दुसरी काही नाही. येथील नागरिक अजूनही प्रशासनाच्या मदतीची अपेक्षेवरती आहेत. आता प्रशासन यांच्या मदतीला कधी धावून येतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुमित सह वर्षा ही रेडिओ मान न्यूज पुणे. गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या वरुण भागवत या तरुणाने लेह कारगिल भागातील मरखा व्हॅली येथे कांग याचे या शिखरावर चढाई करून गिर्यारोहण संस्थेच्या शिरपेच्यात मानाचा तूर आरवला आहे. वरुण समवेत रोहन देसाई आणि ऋतुराज अगवणे असा 3 जणांचा संघ 30 जुलै रोजी मोहिमेसाठी रवाना झाला होता. 27 ते 30 जुलै असे 4 दिवस ट्रेक करत संघ कांग याचे शिखराच्या बेस कॅम्पला पोहोचला. बेस कॅम्पहून मध्यरात्री 12 अंतिम शिखर चढाईला सुरुवात करत वरुण पहाटे शिखर माथ्यावर पोहोचला. रोहन अंतिम शिखर चढाई करताना शिखर माथ्यापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर छोटा अपघात झाल्याने मोहीम अर्धवट सोडून परतावं लागलं, त्यामुळे वरुणने ही मोहीम फते केली आहे. या वरुण भागवशी आम्ही संवाद साधला आहे. गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या शिरपेच्यात एक मानाचा तूर आरवला गेला आहे. वरुण भागवतने कांग याचे हे शिखर चढाई केलेली आहे. आता वरुण माझ्यासोबत आहे. वरुण, ही जे शिखर चढाई तू केलेली आहे कशा पद्धतीने तू केलेली आहे आणि किती दिवसांपासून तू ही तयारी करत होता? कांग याचे पीक क्लाइंब करणं अत्यंत वेगळा एक्सपिरियन्स होता. आम्ही जवळपास गेल्या 8 ते 9 महिने या विषयावरती काम करत होतो. कांचनजंगा गिरीप्रेमीची खूप मोठी एक्सपिडिशन क्लाइंब झाली, त्यातनं आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि मग आम्ही ठरवलं की आपणसुद्धा एखादं काहीतरी वेगळं असं पीक क्लाइंब करायला पाहिजे. त्यासाठी मग आम्ही कांग्याचे 2 नावाचं हे पीक निवडलं आणि त्यासाठी तयारी आम्ही जवळपास 1-8 महिन्यापासून करत होतो. आम्ही व्यायाम करायचो पूर्णपणे, त्या पीकची पूर्ण माहिती काढली, त्याच्यासाठी लॉजिस्टिक्सची काय काय अरेंजमेंट करायला लागते त्याची पूर्ण माहिती काढली आणि आम्हाला मग त्यासाठी गिरीप्रेमी संस्थेचा तर सपोर्ट होताच पूर्णपणे. हे कांग याचे जे हे शिखर आहे तर ते नेमकं कुठं आलं आणि तू जेव्हा हे शिखर चढाई केलेस तर त्यावेळेस तुझे अनुभव कसे होते? कांग याचे हे शिखर आपण बघितलं तर ते मारखा व्हॅली या लेहमधल्या मारखा व्हॅली या रिजनमध्ये येतं, ज्याची हाईट साधारण 6,250 मीटर एवढी आहे. आणि शिखर चढाई करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक येतो आणि सगळ्यात अवघड असा जो घटक येतो तो म्हणजे बेस कॅम्पपासूनची चढाई. बेस कॅम्पची हाईट जवळपास 5,050 मीटर आहे आणि तिथपासून समिटची हाईट 6,250 मीटर. तर हा जो हाईट गेन होतो तो साधारण 1200 मीटरचा हाईट गेन होतो, जो की खूप मोठा हाईट गेन होतो, ज्यासाठी साधारण आम्हाला
9 तास एका डिरेक्शनमध्ये आम्हाला चालायला लागलं, बेस कॅम्पपासून 9 तास एका डिरेक्शनमध्ये. तर मग हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग असं काम होतं. त्यात माझ्याबरोबर टीममध्ये ऋतुराज आगवणे आणि रोहन देसाई हे दोघंजण होते. तर ऋतुराजला थोडा तो आजारी पडल्यामुळे त्याला लवकर खालती परत यायला लागलं आणि रोहनचा समिट अटेम्प्ट चालू असताना रोहनचा एक ॲक्सिडेंट झाला ज्याच्यामुळे त्याच्या मनगटावरती थोडा मुक्का मार लागला ज्यामुळे त्यालासुद्धा सोडून खालती यायला लागलं. तेव्हा मी साधारण समिटच्या 500 मीटर खालती होतो आणि खूप अवघड असं ह्यावर्षीच्या स्नो कंडिशन्स बघता खूप स्नोफॉल झाला त्या एरियामध्ये. सो मग आमच्या कमरेपर्यंत वगैरे स्नो हा होता. बरं, तिथल्या वातावरणाचा काही फरक पडतो का? कारण क्लायमेट चेंज झाल्यानंतर बरेचसे फरक जाणवतात आपल्याला. तुला काय फरक जाणवला वातावरणामुळे? आम्ही ह्याच्या आधी जी इन्फॉर्मेशन गोळा केलेली होती आत्तापर्यंत त्या हिशोबाने त्या पीकवरती आम्ही जो बघितला तेवढा स्नो असणं एक्सपेक्टेड नव्हतं. पण ह्यावर्षी जे काय तापमानात बदल झाले असतील म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणा, ह्यावर्षी खूप जास्त खूप मोठ्या प्रमाणात स्नोफॉल आम्हाला बघायला मिळाला. आमच्या आधी तिथे जवळपास 4 ग्रुप क्लाइम करण्यासाठी आले होते ज्याच्यामध्ये टोटल 12 क्लाइम्बिंग मेंबर्स आणि 6 लोकल स्टाफ असा लोक होते. त्यांच्यातल्या फक्त 2 जणांचं समिट ह्यावेळेस होऊ शकलं, पण आमच्या ग्रुपमधल्या 1-6 जणांचं समिट ह्यावेळेस झालं कारण सगळे बऱ्यापैकी फिट होते, पूर्णपणे तयारी करून गेलेले होते त्यामुळे. पण खूप जास्त यावेळेस आम्हाला बर्फ एक्सपिरियन्स करायला मिळाला. आता तू जेव्हा आता गिर्यारोहक झालास, कारण तू एवढी शिखर तू चढाई केलेली आहेस, तुला कोणापासून प्रेरणा मिळाली? किंवा याआधी अनेक गिर्यारोहक आहेत आणि तू तर उमेश झिरपे सरांच्याच जवळपास तू त्यांच्याकडनंच मार्गदर्शन घेतो, पण अशी किती प्रेरणादायी तुझ्यासमोर उदाहरणं डोळ्यासमोर आली तेव्हा? माझ्यासमोर पहिलं उदाहरण तर नक्कीच उमेश झिरपेंचंच आलं कारण त्यांनीच मला माउंटेनरिंग या फील्डमध्ये आणलं. माझी माउंटेनरिंग या फील्डची खरी ओळख ही त्यांच्यामुळेच झाली ॲक्च्युली. कारण येण्याआधी मला माहीतच नव्हतं की माउंटेनरिंग नक्की असतं काय. त्यांनी मला हेरलं, त्यांनी मला गिरीप्रेमीमध्ये आणलं आणि त्यांच्याबरोबर अजून बरेच गिरीप्रेमीमधलेच गिर्यारोहक आहेत जे माझे आदर्श आहेत. त्यांच्यामध्ये विवेक शिवदे येतो, जितेंद्र गवार येतो, ज्यांच्याकडे मी रॉक क्लाइम्बिंग पण शिकलो, माउंटेनरिंग पण शिकलो आणि त्यांच्याकडून मला भरपूर काय काय शिकायला मिळालं. जेव्हा हे शिखर तू चढाई केलंस त्यावेळेसचा क्षण, जेव्हा तू भारताचा झेंडा तिथे रोवला त्यावेळेसचा क्षण तुझ्यासाठी कसा होता आणि तेव्हा तुझ्या मनात पहिली गोष्ट काय आली? भारताचा झेंडा हातात घेऊन समिटवरती उभं राहणं ही जगातली सगळ्यात जास्त भारी गोष्ट आहे आणि तेच मला अनुभवायला मिळालं की मनामध्ये इतके ओव्हरवेलमिंग थॉट्स येतात की वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, मन भरून येतं आणि मला खूप जास्त छान वाटलं की आपल्या 2 मित्रांना शक्य झालं नाही पण आपल्यामुळे अख्ख्या आपल्या टीमचे एफर्ट्स कामाला आले आणि आपल्यामुळे फायनली हे पीक समिट होत आहे आपल्याकडून, असं प्राऊड फीलिंग एकदम आलं. आता आपल्यासोबत वरुणला मार्गदर्शन करणारे उमेश झिरपे सर आहेत. सर, कशा पद्धतीने ही तयारी तुम्ही करून घेतात, कारण अनेक गिर्यारोहक तुमच्याकडे तयार झालेले आहेत? होय, की वरुण, रोहन असेल, ऋतुराज हे सगळे नवीन पिढीतले गिर्यारोहक आहेत आणि नवीन पिढी आली पाहिजे या खेळात कुठल्याही क्षेत्रात जशी आवश्यक आहे तशीच. त्यासाठी गिरीप्रेमी खूप प्रयत्न करते. आम्ही सुरू केलेल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंगचा जो सिंहगडवरती एक रॉक क्लाइम्बिंगचा कोर्स असतो या कोर्समध्ये खरं तर वरुणनी सहभाग घेतला होता 3 वर्षापूर्वी आणि तो कोर्स संपताना एक छोटी स्पर्धा असते आर्टिफिशियल बोल्डरिंगची, तर त्यामध्ये आम्ही थोडं नंबरिंग करतो, पहिला दुसरा तिसरा असं फन ॲक्टिव्हिटी असते. पण त्यात खूप चांगली कामगिरी करून वरुणचा पहिला नंबर आला होता आणि त्याच वेळेस मी त्याचं ते क्लाइम्बिंग बघण्यासाठी त्या दिवशी तिथं होतो आणि त्याच्यातला स्पार्क बघून मी वरुणला सांगितलं की तू गिरीप्रेमी जॉईन कर, नक्की तू या फील्डमध्ये चांगलं करू शकशील आणि त्यांनीही लगेच गिरीप्रेमी जॉईन केलं. त्याच्याबरोबर ऋतुराज रोहन पण आले आणि या तिघांची प्रॅक्टिस सुरू झाली. त्यांच्यामध्ये आतून होतं हे सगळं करायचं, त्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस पण खूप चांगली केली. त्यांचं एक सारखं माझ्यामागं लागलं होतं की आम्हाला जायचं आहे माउंटनमध्ये, मग एक कोणीतरी सिनियर बरोबर असलं की मग त्याला फॉलो करायला लागतं. त्यावेळेस त्यांचा हो, पण हे करताना या खेळामध्ये, कारण गिर्यारोहण पीक क्लाइम्बिंग हे सगळं साहसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं, ह्याच्यामध्ये रिस्क पण असते, पण आमचा कायम कटाक्ष असतो की खूप काळजी घेऊन आम्ही सगळं करतो. रिस्क असते पण प्रिकॉशन्स खूप घेतो आणि कुठलाही प्रकारचा अपघात किंवा काही गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेत असतो. त्यामुळे अनुभवी यांच्याबरोबर कुणी गिर्यारोहक न देता हे तिघं जर जाणार असतील तर कुठल्या पीकला जावं याचा विचार करून कांग्याचे 2 हे त्यांच्यापुढे चॅलेंज होतं, कारण हे पीक ज्या ठिकाणी आहे ते सुद्धा खूप सुंदर, तो मार्खा व्हॅलीचा जो परिसर आहे लडाखमधला, म्हणजे आपल्या सगळ्यांना काश्मीर माहिती आहे,
भारतातलं नंदनवन असं काश्मीर आहे, आणि तसंच सुरेख प्रदेश लडाखमध्ये कुठला असेल तर ते मारखा व्हॅलीचं नाव घेतलं होतं. इंडस नदी जी त्या व्हॅलीमध्ये वाहते आणि खूप मोठी व्हॅली आहे, आणि त्या व्हॅलीतलं ही सगळ्यात मोठं कांग्याचे 1 आणि कांग्याचे 2 अशी ही दोन शिखरं आहेत, हिमशिखर आहेत. त्यातलं कांग्याचे 2 आम्ही ठरवलं यांनी करायचं, आणि त्या दृष्टीने या तिघांनी प्रयत्न केले आणि खूप चांगला रिझल्ट त्यांनी दिला आहे, कारण त्यांना कोणीही मार्गदर्शन करण्यासाठी कोणी सिनियर मेंबर नव्हतं. आणि हाच हेतू होता की त्यांचं त्यांनी मोहीम केल्यानंतर जो काय अनुभव येईल तो त्यांच्या भविष्यातल्या क्लाइम्बिंगसाठी त्यांना उपयोगी पडणार आहे. कारण कुठल्याही मोहिमेला गेल्यानंतर त्यावेळेस तिथं काय डिसिजन घ्यायचे असतात, हवा खराब झाली, आता तो छोटा ॲक्सिडेंट झाला, तो खूप चांगला डिसिजन घेतला की रोहनने कंटिन्यू केलं नाही, तो परत आला. कारण गिर्यारोहणामध्ये सेफली तुम्ही घरी परत येणं हे खूप मोठं सक्सेस आहे. म्हणजे आपण जातो चढाई करण्यासाठीच, समिट तर करायचंच असतं, पण सुखरूप घरी येणं याला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे रोहननी जो डिसिजन घेतला पण योग्य होता. ऋतुराजला काही कारणामुळे सुरुवातीलाच, कारण यावर्षी जर तुम्ही पाहिलं तर हिमालयात अत्यंत खराब हवामान पाहायला मिळतं आहे सगळीकडं. स्नोफॉल खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात मागच्या विंटरमध्ये झालेला आहे, आणि त्याचे परिणाम म्हणून यांना खूप मोठ्या स्नोमधून क्लाइम्बिंग करायला लागलं. पण खूप चांगली कामगिरी करत वरूणनी जरी एकटा जरी तो पोचला असेल आणि कांग्याचे 2 वरती त्यांनी जर भारताचा झेंडा फडकवला तरी ते संपूर्ण टीमचं यश आहे. कारण तो एकटा जरी पोचला तरी या खेळामध्ये असं असतं की ती सगळी टीम, म्हणजे ती टीम म्हणजे पुण्यापासून जे सगळे त्याच्यामध्ये मदत करतायत, सहभागी आहेत, या सगळ्यांचं ते यश असतं. सर, पण हे शिखर जेव्हा हे गिर्यारोहक गाठतात तर त्यांचं डाएट एक खूप महत्त्वाचं असतो, तर डाएटचं किती महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने तो घेतला पाहिजे आणि याचं मार्गदर्शनसुद्धा तुम्ही करता का? होय, कुठल्याही हिमशिखराची चढाईची जेव्हा तयारी आम्ही करतो त्यावेळेस फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस आणि त्यासाठीचं डाएट, न्यूट्रिशन या सगळ्या गोष्टीवर पण आम्ही खूप काळजीपूर्वक कटाक्षाने लक्ष देतो. तसंच यांच्या बाबतीतही होतं. डाएटचं जे विशेष म्हणाल तर मुख्यतः सगळ्यांचे मसल स्ट्रॉंग झाले पाहिजेत, त्यासाठी लागणारे प्रोटीन्स, त्यासाठी लागणारे वेगळे विटॅमिन्स हे त्यांना कसे मिळतील त्याप्रमाणे त्यांचं डाएट शेड्यूल सगळं केलेलं असतं. आणि अजून महत्त्वाचं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर काय खायचं, कारण का होतो इथं आपण हे सगळं मॅनेज करू शकतो, पण अतिउंचीवर गेल्यावर अतिउंचीवरचं जे वेगवेगळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम असतात त्याच्यामध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक झालेली असती, त्यामुळे तिथं खूप भूक लागती आपल्याला पण खाल्लं जात नाही आणि रोज आपल्या कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होत असतात, त्यामुळे आपल्या शरीरात त्या ठिकाणी ऊर्जा जी येण्यासाठी चांगलं अन्न गेलं पाहिजे त्यासाठी वेगळा प्लॅन असतो. आणि त्या पद्धतीचं डाएटचा प्लॅन यांना सगळ्यांना दिला होता, तो त्यांनी फॉलो केला. त्यामध्ये खूप बेसिकली खूप साधं जेवण असतं, मसालेदार सगळं अवॉइड केलं जातं आणि पटकन त्यांना एनर्जी मिळेल त्यासाठी चिक्कीचा वापर केला जातो. काय मनुके खाल्ले जातात, खजूर खाल्ले जातात, अशा प्रकारचं वेगवेगळे पौष्टिक लाडू त्यांनी बरोबर नेले होते. अशा प्रकारचं वेगळं डाएटसुद्धा त्यांनी, इन्स्टंट खिचडी बरोबर असते, हे सगळं त्यांनी वापरलं आहे. तर नक्कीच गिरीप्रेमी ही जी संस्था आहे तर ती तरुणांना गिर्यारोहक बनवण्यास नक्कीच मदत करते आणि अनेक तरुण गिर्यारोहक इथे तयार होतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी यांनी हातात कोयता घेऊन थेरगाव परिसरात राडा घातला. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. अनिकेत अरुण चौधरी याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात येतोय. अनिकेत चौधरी हातात धारदार शस्त्र घेऊन त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून आला. त्यांनी थेरगाव इथे थांबलेल्या तरुणांसोबत राडा घातला. ही घटना गुरुवारी रात्री 11 सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी, मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणी अनिकेत चौधरी याच्यावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातली ही पहिली MPDA कारवाई आहे. 1 वर्षासाठी त्याची कारागृहात रवानगी केल्यानंतर तो वर्षपूर्ती अगोदरच बाहेर येऊन असे उच्छाद मांडत आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुण्यासह राज्यभरात सर्वदूर पाऊस झाल्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनासह आवकेवर झाला आहे. मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक 30-35% घटल्याचं पाहायला मिळालंय. दररोज पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात 100 गाड्या फळभाज्यांची आवक होते. सध्या पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथून आवक होते, मात्र पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याचं पाहायला मिळाले. कोल्हापूर सांगली येथे आसमानी संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना शक्य होईल तेवढी मदत करू, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहराध्यक्ष अश्विनी सावंत यांनी पुणेकरांना केलंय. याच ठिकाणी आज मी असं आवाहन करते की सांगली सातारा कोल्हापूर या भागात जी आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तिथं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आत्ताचं सध्याचं जे भाजपचं सरकार आहे तर त्यांची मदत इथपर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर आम्ही आमच्या युवती पुणे शहर यांच्यामार्फत आम्ही तिथल्या लोकांना मदतीचं म्हणजे सर्वांना आवाहन करतो की त्यांना आपण मदत कशी पोहोचवू शकतो. तर खाद्यपदार्थ असतील, सॅनिटरी नॅपकिन असतील, लहान मुलांना बिस्किट्स असतील किंवा अजून जीवनावश्यक ज्या वस्तू आपण देऊ शकतो तर एक छोटीशी मदत म्हणून आणि सहकार्य म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांना तिथे मदतीचं आवाहन करतो आहे व त्या मदत करण्यासाठी माझ्याशी कृपया संपर्क साधावा. तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि येवलेवाडी येथील KG एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था समन्वय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या विकासासाठी औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था समन्वय अतिशय महत्त्वाचा असून तंत्रशिक्षणामध्ये आपण प्रगती करत आहोत. दर्जेदार आणि प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी या गोष्टी होणं महत्त्वाचं असून त्याच दृष्टिकोनातनं ही 2 दिवसीय परिषद 11 आणि 12 ऑगस्ट रोजी बाबदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या KG एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार असल्याची माहिती डॉक्टर हेमंत अभेंकर यांनी दिली आहे. जी 11 आणि 12 ऑगस्टला होणार आहे त्याच्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब, राज्याचे संचालक डॉक्टर अभय वाघ साहेब, मोहितकर सर आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर साहेब, नंतर आपल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष भार्गव साहेब अशा निष्णात व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत. कीनोट स्पीकर्स म्हणून आपण 4 मुख्य वक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामध्ये संजय इनामदार साहेब भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्युअरशिप COEP, त्याच्यानंतर संदीप इनामदार विश्वनिकेतन इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट्स माणिक इंडस्ट्रीज सिंहगड रोडला जे आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगवरती कीनोट ॲड्रेस होणार आहे. आणि चौथं शेट्टार जे BB भूम रेड्डी कॉलेजमध्ये ज्यांनी 87 नवीन स्टार्टअप डेव्हलप केलेले आहेत, एकतर शेट्टार किंवा त्यांच्याकडे जे ॲक्च्युअली प्रॅक्टिकली काम करतात ते प्राध्यापक कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी, असे 4 मुख्य वक्ते आहेत. इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडा तुडून कार नदीपात्रात पडली. कारमधील 3 पैकी 1 जण पोहून बाहेर आला तर 2 जणांचा नदीत बुडून मृत्यू झालाय. एकाचा मृतदेह कारसोबत काढण्यात आलाय तर 3 तरुणाचा शोध पथकाला लागलाच नाही. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली होती. सुनील शेळकेत याच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमला आज 11:30 सुमारास इंद्रायणी नदीत घटनास्थळापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर 3 तरुणाचा मृतदेह सापडलाय. अक्षर मनोहर जगतापासून 9 दिवसानंतर मृतदेहात सापडलेल्या तरुणाचं नाव आहे संकेत नंदू अस्वले, असे कारसोबत मृतदेह काढलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचा मित्र अक्षय संजय ढगे हा पोहून बाहेर आला. स्विफ्ट डिझायर कारमधनं अक्षय ढगे, संकेत असवले आणि अक्षय जगताप हे 3 जण मागील आठवड्यात गुरुवारी दुपारी 1 सुमारास कान्हे फाट्याकडनं टाकवे गावाकडे जात होते. संकेत असवले हा कार चालवत होता. इंद्रायणी नदीवर कार आली असता संकेतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. मात्र अक्षयचा मृतदेह सापडला नाही. अखेर 9 दिवसानंतर अक्षयचा मृतदेह सापडलाय. आज अक्षयचा अंत्यविधी होणार आहे तर त्याचा मित्र संकेतचा दशक्रिया विधी उद्या होणार आहे. या दुःखद प्रसंगा संपूर्ण टाकवे गाव आणि पंचक्रोशी शोककळा पसरली आहे. जायका निविदामध्ये भाजपने 300 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज महापालिकेसमोर आंदोलन केलंय. भाजप सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यात. जायका निविदामध्ये भाजपने 300 कोटी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. जायका प्रकल्प हा अत्यंत पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. नदी ही पुणे शहराच्या मधून वाहते. आपण नुकतंच बघितलंय की नदीच्या पुराचं पाणी सगळीकडे पसरल्यामुळे पुणेकरांचे हाल झाले. या परिस्थितीत हा प्रकल्प होणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवानं पुणे शहरातील सत्ताधारी भाजप मात्र याच्यामध्ये मलिदा खाण्यात आणि भ्रष्टाचार करण्यातच मग्न दिसत आहेत. ज्या निविदा काढल्यात त्या निविदा सगळ्याच्या सगळ्या अभाऊ काढलेल्या आहेत आणि त्या निविदा मान्य कराव्यात याच्यासाठी भाजपचे अगदी राज्यापासून तर गल्लीपर्यंतचे सगळे नेते प्रशासनावर दबाव आणताना दिसत आहेत. यामध्ये आम्ही कमिशनरांना सुद्धा जागे व्हा असं या ठिकाणी आव्हान करतोय. जे पैसे सगळ्याच्या सगळे जर वापरले गेले तर अनेक प्रकल्प मार्गी लागतील, पण या एकाच निविदेमध्ये आता 300 कोटी रुपयाचं अबाऊ टेंडरिंग हे चालू आहे. अशा पद्धतीने जर काम केलं तर पुणे शहरात विकासाची कामच होणार नाहीत,
भाजपचे खिसे मात्र भरले जातील। त्याच्यामुळे आज आम्ही या गोष्टीला विरोध करतो आहे। ही पद्धत पुणे महानगरपालिकेची भाजपची सत्ता आल्यापासून रूढ होऊ पाहते। मागच्या वेळीसुद्धा 24/7 11,000 कोटींनी टेंडर फुगवली गेली होती। तीच परिस्थिती कात्रज कोंडवा रोडची, तीच परिस्थिती जलपर्णीची, तीच परिस्थिती चांदणी चौकातल्या उड्डाणपुलाची, तीच परिस्थिती आज जायकाची, असे अनेक उदाहरणं सांगता येईल। म्हणजे औषध खरेदीपासून सगळीकडं टेंडरमध्ये रिंग करायच्या, ठेकेदारांना हाताशी धरायचं, स्वतःचे नातेवाईक बगलबच्चे ठेकेदार म्हणून घुसवायचे, आणि प्रचंड मोठा या ठिकाणी व्यापार हा भाजपने मांडलेला आहे। आज त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी विरोध करतो आहे। आम्ही प्रशासनाला सुद्धा इशारा देतो आहे की तुम्ही जर भाजपच्या तालावर नाचायला लागला आणि त्यांच्या भ्रष्टाचारात सामील झाला तर आम्ही तुम्हालाही सोडणार नाही, तुम्हालाही पुणे शहरामध्ये नाही, महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये बसून देणार नाही। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। अर्धा महाराष्ट्र महापुराच्या झळा सोसत असताना भाजपच्या नेत्यांकडनं असंवेदनशीलतेचं दर्शन। पुण्यातील नद्याच्या कडेला असलेल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान। पुण्यातील वरुण भागवत या तरुणाने गिर्यारोहण संस्थेच्या शिरपेच्या ट्रोला मारण्याचा तुरा। आणि सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याने हातात कोळता घेऊन घातला राडा। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।